आलो अन्न आम्ही आलेलो आहे मासे धरायला. बघू शकता तुम्ही संध्याकाळी जाळे सोडायला चाललेलो आपण संध्याकाळी. बघा हे दोघं मी बी आम्ही संध्याकाळी आता जाळे सोडणार आहे. लगेच तुम्हाला सकाळ जाऊ का आम्ही कोणते मासे लागले तर आपण जाळे सोडायला जाणार आहे. मस्तपैकी आतमध्ये 5 बोटी चिलापेची आणि रहू माशाचे बरोबर जाळे सोडणार आहे आपण. मस्तपैकी जाऊ आता आणि 10 किलो 8 किलो असे जाळे सोडू आपण. सकाळी मग आपल्याला कळ कोणते मासे लागले रहू लागला कोणता लागला तर चला बघू आपण. जाळ्यापाशी भेटू आपण सकाळी सकाळी. तर चला तर चला ना आपण आलेलो आहे सकाळी सकाळी ते सकाळचे जाळे बघायला. आपण हे पिशवी घेऊन मस्त आता जाणार आपण. काल संध्याकाळी जाळे सोडलेले ते बघणार. तिकडे जाणार आतमध्ये आणि लगेच आपण बघणार कोणते मासे लागले. चला भेटू जाळ्यापाशी मस्तपैकी. तर आपण भावना आतमध्ये आलतो हा बघा जाळ्यापाशी. आपण एवढे जाळे उचलले मस्तपैकी थोडे याच्यात बी थोडे ना आपण याच्यात मासे धरले हा बघा. हे पिशवीत हा बघा असे असे चिलापे लागले आपल्याला थोड्याफार धरले 2-3 किलो. हा बघा असे चिलाप पडेल आपल्याला पुढं बी. हे बघा हे असे त्याच्या पुढं बी मस्तपैकी असा असं म्हणाला. आता पुढं बी इकडं आपले जाळे हा बघा इकडं असे तर मग दिसत असते. इकडं तर आपण ते बी उचलो त्याच्यातला बी मासे दाखवत मी तुम्हाला कोणते लागले. बघा पुढं हा बघा इदा बी पडले अशा मस्त मस्त. हा पा याच्यात एक इदा हे माझ जाळं आहे बी इकडं बी ते बी मी उचलणार याच झालं त्याच्यात बी दाखवत तुम्हाला. हा बघा भत्ता बी इथं मस्त पैकी एक भत्ता पडला बघा मोठ्या साईजचा. इकडं चिलापे आपल्या मस्त एवढे जाळे उचलले मी थोड्याफार. चिलाप लागले आपल्याला 7-8-10 किलो. बाकीचे आता या जाळ्यात बघू आपण इकडे जाऊ. इकडं बी बाकी इकडं बी बाकी मस्त पैकी असा माल पडला आपल्याला. पुढं बी बघा कंटिन्यू मस्त आणखीन माग पुढं पुढं मासे दाखवत मी तुम्हाला मस्त. पुढं बघा तुम्ही पुढं बी आपल्याला माल पडला मस्त मस्त. हा बघा असे चिलाप्या सगळ्या जेवंत अशा मोठ्या मोठ्या असं इकडं आणखीन तरी बी आपलं जाळं बाकीचे आणखीन पुढं. इकडं मस्त पैकी माल पडला आपा. हे बघा असे चिला पडले आपल्याला मोठ्या बिल नाने बी दोन्ही तिन्ही साईजच्या असा. तो पुरं बघत राहा पुढे एवढे आपण मस्तपैकी जाळे बी उचललेले अर्धे बाकी आणखीन आपले असा माल निघू लागला आपल्याला. इथून तिथून मी तुम्हाला सगळा माल दाखवेन लास्टाला किती पडला म्हणून. ते बी बघा कंटिन्यू करा एवढे मस्तपैकी भावना. पुढं बघा हे पुढं बघा आपल्याला किती मास पडले बघू शकतो मी. आपण माल पकाच पडला इथे डायरेक्ट गोत्ता गेला त्यांनी इथं जाळ्याचा बघा. आबा असा डायरेक्ट धिंगाणा करून टाकलं जाळच. बघा एक ठिकाणी 4-5 किलोचे लाभ पडले आपल्याला डायरेक्ट. पा इथं 2-3 आणखीन खाली या बघा इकडं खाली आहे काही आणखीन तिथं बी मस्त पाय माल असा माल पडला आपल्याला सगळा डायरेक्ट धुपन असं. तुम्ही कंटिन्यू करा एवढे तुम्हाला पुढं मासे दाखीन मी आणखीन बघा. तर फायनल भावना आपण आपले जाळे उचलून आलेलो आहे बाहेर. बघू शकता तुम्ही आपण इकडं चप्पून ठेवले आपले इथं मस्तपैकी. आपण बाहेर आलो आपण तुम्हाला मासे दाखवणार आहे आता बाहेरचे. आपल्याला किती मासे लागले आतमध्ये ते हा बघा. या पिशवीत आहे आता तुम्हाला मी खाली वाचून दाखवेन किती लागले तुम्ही बघा. तर भावांना आपण खाली वाचला आपला माल तर असा आपण एवढा माल पडला आपल्याला आतमध्ये एवढा असा मी खाली वाचून तुम्हाला दाखवू लागलो. हा बघा तर असे 2 भातके पडेल आपल्याला इथं एक आणि इथं बी एक आहे. हा बघा हे 2 आणि एक पापलेट बी पडलेला आहे आपल्याला त्याच्यात इथं इथे बघा. हे बघा हे पापलेट असा मस्त पापलेट बी पडला एक त्याचसोबत जिवंत आहे ते आणखीन हवा जिवंत आहे ते मस्तपैकी. या बी चिलाप्या बी एवढ्या पडल्या आपल्याला मस्त एवढं मला लागलं. खेकडे लागले बा आपल्याला या पिशवी ते कुठे लपले. हा बघा असे खेकडे पडले बघा. या पा असे 2 खेकडे पडले आपल्याला त्याच्यात. हा पा हे 2 असे मस्तपैकी 2-2 असे आणि एवढा माल पडला आपल्याला बघा तुम्ही. एवढा पडला बघा आपल्याला माल तुम्ही बघा त्याचा असान तर एवढा माल पडले. नवीन असान तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपण असे नवीन नवीन मासे टाकतो तुम्हाला असे खेकडे तर तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या वेळेस. बाय बाय.